शासकीय योजनांची माहिती आणि लाभ देण्यासाठी कर्मचाऱ्यांनाच वडवली गावात आणले. आरोग्य आणि सामान्य प्रशासनाच्या अधिकारी वर्गाकडून घेतले गावातच दाखले. अपंग आणि दिव्यांगांना मिळाला फार मोठा आधार. प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून झाले या उपक्रमाचे स्वागत. थेट दाखले देण्याच्या वडवली पॅटर्नची महाराष्ट्राला गरज असा मुद्दा आला समोर. या गावात शासकीय योजनांच्या संदर्भात जी सतर्कता दाखवली जाते महाराष्ट्रात सर्वत्र दाखवून दिल्यास प्रशासकीय यंत्रणेला दोष देण्यास जागा शिल्लक राहणार नाही असा विश्वास वाटतो असे प्रतिपादन जेव्हा रायगड जिल्ह्याचे शल्य चिकित्सक करतात तेव्हा खरोखरच या बाबीकडे लक्ष केंद्रित करावेसे वाटते. आरोग्य विभागाविषयक ज्या काही योजना आहेत त्या संदर्भात माहिती मिळावी आणि त्या योजनांचा लाभ संबंधित घटकांना व्हावा म्हणून वडवली ग्रामस्थांनी शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना थेट गावात बोलवले. एवढेच नव्हे तर अपंगांना त्यांच्या अकार्यक्षमतेनुसार लाभ मिळावा यासाठी प्रयत्न केले. इतकेच नव्हे तर तसे दाखले देखील देण्याची तरतूद केली. हा उपक्रम स्वागत करण्याजोगा आहे. तो राज्यात इतर ठिकाणी जर राबवला तर आदर्शवत आणि मार्गदर्शक ठरेल. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अजित गवळी यांनी केला. श्रीवर्धन तालुक्याचे उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार यांनी महसूल आणि सामान्य प्रशासनाकडून वडवलीकरांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचा संकल्प केला आहे. या आयोजनात वडवलीच्या सरपंच जयश्री कांबळे, आगरी समाजाचे वडवली अध्यक्ष डॉक्टर सुभाष चौलकर, उपसरपंच गौऱ्या रोटकर व इतर सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर त्याचप्रमाणे ग्रामस्थांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली होती. सहसमाचार करता अमोल कुमार जैन, मुरुड.